शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, मी धनंजय सानप, ॲग्रोवनच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं स्वागत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतलेली थंडी हळूहळू कमी होऊ लागली आहे. किमान तापमानात वाढ होत असून उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारठा कायम आहे. आज म्हणजे 7 फेब्रुवारी रोजी राज्याच्या किमान तापमानात चढउतार होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सोमवारी म्हणजे 6 फेब्रुवारी रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निचांकी 9 अंश, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात 9.3, तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या उर्वरित भागात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा 11 अंशांच्या वर गेला आहे. कमाल तापमानातही वाढ होत असून अनेक ठिकाणी पारा 31 अंशांच्या वर असून उकाड्यात वाढ होती आहे. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी 36.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारं वाहत असून उत्तर भारतात उद्यापासून नवीन पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव जाणवणार आहे. उत्तर भारतातील राज्यात थंडी कमी झाली आहे. सोमवारी म्हणजे 6 फेब्रुवारी रोजी मध्य प्रदेशातील मालाजखंड येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी 7.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज म्हणजे 7 फेब्रुवारी रोजी उत्तर पश्चिम बंगाल आणि सिक्कीम राज्यात तुरळक ठिकाणी दाट धुकं पडण्याची शक्यता आहे. तर अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयसह ईशान्य भारतातील राज्यात विजा आणि गारपिटीसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू. हवामानाच्या अशाच ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.